आपसी वादातून दोन मित्रांनी चाकूने भोसकून सहकारी मित्राचाच खून केल्याची धक्कादायक घटना ब्रह्मपुरी येथील गुजरी वाट चौकात चार जुलैच्या रात्री साडे वाजताच्या दरम्यान घडली कपिल खुशाल बैसारे असे मृत युवकाचे नाव आहे या प्रकरणी मुन्ना राऊत व रोहित बैसारे या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कपिल भैसारे मुन्ना राऊत व रोहित भैसारे हे तिघेही मंगळवारी रात्रीच्या सुमारास दारू पिऊन गुजरी वाट चौकात बसून आपसात चर्चा करीत होते या चर्चेचे रूपांतर कपिलसोबत वादात झाले यावेळी मुन्ना राऊत याचा राग अनावर होऊन त्याने आपल्याजवळील धारधार चाकूने कपिल भैसारेच्या छातीवर दोन तीन वार केले व वा तिथून पळून गेला काही वेळात कपिल भजारे याचा भाऊ फिरायला बाहेर आला असता कपिल रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला त्याने गंभीर जखमी अवस्थेत कपिलला ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना देण्यात आली या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना बुधवारी पहाटेच्या सुमारास नागभीड येथून अटक करण्यात आली पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे